की आपण दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपला आपण उद्याच्या महाराष्ट्राकडे कसं बघता? मला असं वाटतं की मी जेव्हा उद्याच्या महाराष्ट्राकडे बघतो तर मला त्याच्यामध्ये असीमित शक्ती पाहायला मिळते. महाराष्ट्राला विकासापासून कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे मी असं म्हणेन की जसं भारताबद्दल आपण म्हणतो तसंच महाराष्ट्राबद्दल, इट इज अन आयडिया हुज टाईम हॅज कम, नो बडी कॅन स्टॉप. फक्त आता आपल्याला थोडा गुड गव्हर्नन्स द्यायचा आहे. बघा, आज आपण पाहतोय की महाराष्ट्र हा देशाचा स्टार्टअप कॅपिटल झाला आहे. कोणी बंगलोर म्हणायचं, कोणी हैदराबाद म्हणायचं, पण नुकताच जो सर्वे आला त्याच्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत, सर्वाधिक युनिकॉर्न्स महाराष्ट्रामध्ये, आता सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येते, इन्फ्रास्ट्रक्चरचे सगळ्यात जास्त प्रोजेक्ट्स महाराष्ट्रामध्ये होत आहेत, एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्र आता नंबर वनवर गेलेला आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पॅरामीटरवर आपण अगदी सोशल पॅरामीटर्स बघितले तरी महाराष्ट्र बदलतो आहे. आणि म्हणजे काही गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या पाहिजेत की उदाहरणादाखल गडचिरोलीसारखा जिल्हा, की जो नक्षल अफेक्टेड जिल्हा म्हणून, आता आपण तर नागपूरवाले लोक आपण नेहमीच जातो गडचिरोलीला, आपण खूप जास्त जातो तिथे. नाही, मी तर जास्त जातोच, मी पालकमंत्री पण आहे, त्यामुळे म्हणजे गडचिरोलीत रात्री थांबलेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही मीच आहे, मी अनेक वेळा थांबतो तिथे. त्याच्याशिवाय आता कोणी थांबलं नाही, कोणी नाही थांबलं माझ्याशिवाय. पण लोकांना आश्चर्य वाटतं, पण आजची परिस्थिती अशी आहे की गडचिरोलीमध्ये आज ज्या प्रकारचं मायनिंग होत आहे, स्टील प्लांट तयार झालेला आहे, अजून 30,000 कोटीचा स्टील प्लांटचं इन्व्हेस्टमेंट अप्रूव्ह झालं आहे, त्याचं काम सुरू होत आहे, अजून एक कंपनी आली आहे ते 10,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करतायत, 17-18 कंपन्या अशा आहेत की ज्या आसपास जागा मागतायत की आम्हाला या ठिकाणी छोटे स्टील प्लांट सुरू करायचे आहेत. त्यामुळे एक प्रकारे स्टील हब ऑफ इंडिया किंवा स्टील सिटी ऑफ इंडिया पुढच्या काळामध्ये गडचिरोली होणार आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी असं म्हणतो की ज्या असीमित संभावना आपण ज्याला म्हणतो त्यातली एक काय आहे, तर एक 15 दिवसापूर्वी एक प्रेझेंटेशन माझ्याकडे झालं. ते प्रेझेंटेशन काय आहे, वॉटरवे तयार करण्याचं, कुठून, चामोर्शी आणि चिमूर इथपासनं गडचिरोलीतनं वॉटरवे जाईल तेलंगणातनं आंध्र प्रदेशच्या काकीनाडा पोर्टला. म्हणजे चामोर्शी आणि चिमूरपासनं मोठ्यातलं मोठं जहाज हे थेट आपण पोर्टला नेऊ शकू. म्हणजे आता विचार करा, नागपूरपासनं 100 किलोमीटरवर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, गडचिरोलीत पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, चंद्रपूरमध्ये पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, वर्धेपासनं तासभराच्या अंतरावर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली, भंडाऱ्यापासनं 1 तासाच्या अंतरावर पोर्ट कनेक्टिव्हिटी आली. ड्राय पोर्टची गरज नाही, द ॲक्च्युअल पोर्ट, इट्स नॉट अ ड्राय पोर्ट, ड्राय पोर्ट तर आहेच, पण ॲक्च्युअल पोर्ट कनेक्टिव्हिटी ही आपण या वॉटरवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजे जहाज थेट गडचिरोलीतनं आंध्रच्या मार्गाने त्या ठिकाणी जाऊ शकतं, तेलंगणाच्या मार्गाने. आता त्याचं काम आपण सुरू करतो. आज मला अतिशय आनंद आहे की आजच आपलं जे वाढवण बंदर आहे, वाढवण पोर्ट, या वाढवण पोर्टला आज एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळाला. आता हे जे वाढवण पोर्ट आहे, बघा, आपला गेल्या 50 वर्षाचा विकास हा मुंबईमुळे झाला आणि गेल्या 50 वर्षाचा मुंबईचा विकास हा GNPT पोर्टमुळे झाला. कारण मुंबईचं पोर्ट सिटी, पोर्टलेट डेव्हलपमेंट हे जगाचं मॉडेल आहे. देशाच्या 65% कंटेनरचं ट्रॅफिक GNPT पोर्ट हँडल करतं. आता हे जे वाढवण पोर्ट ज्याला आपण आता मान्यता मिळवली, हे GNPT पेक्षा 3 पट मोठं आहे, 3 times big, आणि 20 meter डीप ड्राफ्ट, म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं वेसल जे आहे हे GNPT वर नाही येऊ शकत, पण ते वाढवणवर येऊ शकतं. त्यामुळे आपण एक प्रकारे मॅरिटाईम शक्तीमध्ये, पॉट्समध्ये आपण ग्लोबल प्लेयर होणार आहोत. आणि आज आपण बघितलं असेल त्यांचाच विकास होतो ज्यांच्याकडे पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे पुढच्या 30 वर्षाचा महाराष्ट्राचा जो काही वाटचाला, जी काही विकास आहे, हे वाढवण बंदरामुळे होणार आहे. त्या वाढवण बंदराला आज मान्यता मिळाली आहे. आणि याची सुरुवात 2018 साली मी केली होती आणि त्यावेळी
20 वर्षापूर्वी वाढवण बंदराचं काम बंद पडलं होतं, कारण डहाणू नॅचरल एरियातनं तो जातो, डहाणू अथॉरिटी तयार झाली होती, त्याच्यावर आपण पूर्ण सील केलं होतं. मी म्हटलं आपण डहाणू नॅचरल अथॉरिटी सोडून हे करू शकतो का, कॅन वी डू इट? आणि तसा आम्ही प्रयत्न सुरू केला आणि आम्हाला डहाणू नॅचरल अथॉरिटी किंवा नॅचरल एरियाच्या बाहेरून थेट समुद्रातनं आम्हाला त्या ठिकाणी वाट सापडली आणि राईट ऑफ वे मिळाला, आणि तो मिळाल्याबरोबर आम्ही त्याचं काम सुरू केलं आणि या सगळ्या प्रकारचे अडथळे त्याचे पूर्ण झाल्यात. कदाचित याच महिन्यामध्ये माननीय पंतप्रधान महोदय त्याचं भूमिपूजन देखील करतील. त्यामुळे आपण विचार करा की मायनिंग असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगतो माननीय विजयबाबू की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला एकटं गडचिरोली 50,000 कोटी रुपये वर्षाला टॅक्स देऊ शकतो, रॉयल्टी देऊ शकतो, एवढी त्याची ताकद आहे. हे वाढवण बंदर महाराष्ट्राला देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा 10 वर्ष पुढे नेतं. आपल्याशी एकदा हे बंदर झालं आपल्याशी कोणी कॉम्पिटच करू शकणार नाही. म्हणजे केलं पाहिजे, आपलंच देश आहे, देशातले अन्य राज्य आहे. नाही, मी आपलं अभिनंदन करतो, कारण हा आपला विजन होतं जे आपण काम सुरू केलं होतं. पण त्याचबरोबर आपण रोज वृत्तपत्रातही वाचत असाल की विमान हे फार महत्त्वाचं आहे आणि 100-100 फ्लाईट आपण इथून रद्द करतो आहोत. दुसरा नवीन एअरपोर्ट तयार होतं. आपण याचबरोबर जर तिसऱ्या एअरपोर्टचं काम जर सुरू केलं वाढवणच्या भागामध्ये. आपण अगदी योग्य गोष्ट सांगितली आहे. मुळामध्ये वाढवणचं बंदर हे सगळं रिक्लेमेशनने आपण तयार करतो आहे, कारण नॅचरल एरिया घ्यायचा नाही आहे. तर आता मी तीच फिजिबिलिटी तपासायला सांगितलेली आहे की हे रिक्लेमेशन करताना आपण एअरपोर्ट करता देखील रिक्लेमेशन करू शकतो का? कारण इतका मोठा एरिया रिक्लेम होणार आहे, त्याला मान्यता आपल्याला मिळाली आहे की थर्ड एअरपोर्ट फॉर मुंबई हे आपल्याला त्या वाढवण बंदरापाशी करता येईल. आणि ज्या ठिकाणी जसं आता JNPT बाजूला नवीन एअरपोर्ट आला, एअरपोर्ट आणि जर पोर्ट हे आजूबाजूला आले तर त्याची एक खूप चांगली सिनर्जी तयार होते. तशी सिनर्जी आपल्याला इथे तयार करता येईल का, हा प्रयत्न आपला आहे. आणि आपण एअरपोर्टचाच विषय या ठिकाणी सांगितलाय, तर मी जे सांगत होतो की जसा हा पालघर जिल्हा, तो गडचिरोली जिल्हा, म्हणजे जे जिल्हे मागे राहिले आहेत ते जिल्हे आता पुढे चाललेले आहेत. मी आजच सांगितलं की तुम्ही म्हणालात आता हजारो फ्लाईट विमानं आपण घेतो आहोत. आता सगळ्यात मोठी ऑर्डर तर एअर इंडियाने दिली आहे, आणि त्यामुळे एअर इंडियासमोर हा प्रश्न होता की आपल्याला पायलट ट्रेनिंग केलं पाहिजे. एवढी विमानं येतील आणि तेवढे पायलटच नसले तर त्या विमानांचा उपयोग काय? आणि म्हणून त्यांनी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढायचं ठरवलं, आणि ती पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता अमरावतीच्या एअरपोर्टवर होते आहे. आणि काल त्याचं सगळं प्रेझेंटेशन झालं आणि आमच्या प्रेझेंटेशननंतर हे लक्षात आलं की ही जी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ही एशियातली सगळ्यात मोठी आहे, एशियातली सगळ्यात मोठी पायलट. त्यामुळे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की राज्यातले जे जिल्हे तुलनेने मागे राहिले आहेत सगळ्या भागातले, त्या जिल्ह्यांमध्ये देखील आज इतक्या असीमित संधी मला पाहायला मिळत आहेत, आणि आमचं सरकार त्या संधी या कशा आपल्याला लिव्हरेज करता येतील हा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून जे विजन मी पाहतोय महाराष्ट्राचं, मी एवढंच म्हणेन, महाराष्ट्र इज अनस्टॉपेबल.